नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शाहीर भगवान व भीमराव वाघमारे यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साजरा। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शाहीर भीमराव वाघमारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम कलावंतांच्या वतीने घेण्यात आला। यावेळी त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शाहीर कलाभूषण, शाहीर नामदेव लहाडे, शाहीर शुभम मस्के, शाहीर भारत देवरे, बाबूराव मोरे, पत्रकार सदाशिव राऊत भोळे, शाहीर प्रेमदास पुंडगे व शाहीर काशीनाथ उबाळे, भास्कर जाधव, शाहीर विश्वनाथ झोडपे आदींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। सन्माननीय आमचे गुरुवारी असणारे भगवान दादाजी, शाहीर भगवान दादा वाघमारे व त्यांचे बंधू भीमराव दादा वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व कलाकार त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांची चळवळ अशीच महाराष्ट्रापर्यंत गावोगाव पोहोचवावं हीच त्यांच्या चरणी बुद्धाचरणी गुढीवार वंदन करून सांगतो। जय भीम। बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर वाघमारे बंधु, हैप्पी बर्थडे। आज दिनांक 12/3/2024 भगवानराव वाघमारे व तसेच शाहीर संगीतकार गीतकार भीमराव वाघमारे यांचा आज तारीख 12/3/2024 या दिवशी बर्थडे जवळपास सकाळीपासून अनेक मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे। या ठिकाणी आता महाराष्ट्राचे आमच्या परभणी जिल्ह्याचे लाडके गायक शुभम मस्के यांनीसुद्धा या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिलेली आहे। आमच्या सर्व परभणीच्या कलाकाराच्या वतीनं या ठिकाणी आमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या परभणीच्या कलावंताच्या वतीनं या ठिकाणी आमचे भारत देवरे बोधाचार्य संगीतकार गायक हे सुद्धा आलेत, आमचे पत्रकार राऊत साहेब आलेत आणि आमचे मित्र आमच्या जोडीचे अतिशय जवळचे मित्र बापूरावजी मोरे साहेब हे आलेले आहेत। आणि सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सकाळीपासून भगवानराव वाघमारे आणि भीमराव वाघमारे यांना या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात या ठिकाणी अतिशय सगळ्या परभणीकरांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देत आहेत। आणि आमच्या कलावंताच्या वतीनंसुद्धा या ठिकाणी हार्दिक लाख त्यांना पुढचं आता जसं शुभम म्हणलं आहे तसंच बाबासाहेबाच्या कार्यात त्यांचं संपूर्ण आयुष्य अतिशय मोलाचं जावो आणि त्यांच्याकडून अतिशय मोलाचं सेवा घडो हीच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।